नमस्कार, मी तृप्ती पालकर। आपण पाहत आहे न्यूज स्टेट हेडलाईन्स। नंतर बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं करूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन आलेला आहे। मुख्यमंत्री शिंदेंना फोनवरून उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। धमकी देणाऱ्याला पुण्यातून ताब्यात घेतलेला आहे। पुण्यातील वांझे येथून फोन केल्याचं उघड झालंय। दारूच्या नशेत धमकी दिल्याची पोलिसांची माहिती आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन आलेला आहे। मुख्यमंत्री शिंदेंना फोनवरून उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। धमकी देणाऱ्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्र्यांना थेट धमकी देणारा फोन आलेला आहे। फोनवरून उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। धमकी देणाऱ्याला पुण्यामधून ताब्यात घेतलेला आहे। पुण्यातील वारजे इथून हा फोन आल्याचं उघड झालंय। दारूच्या नशेमध्ये धमकी दिल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे। माझी सहकारी अश्विनी सातव डोके थेट पुण्याहून आपल्यासोबत जोडली गेली। अश्विनी, मुख्यमंत्र्यांना थेट अशा पद्धतीनं धमकीचा फोन आलेला आहे, नेमकी आता कारवाई काय करण्यात आली आहे? तृप्ती, रागेश आगवणे हा वारजे परिसरामध्ये राहणारा इसम आहे। त्याचं काल त्याच्या बायकोसोबत भांडण झालं होतं आणि त्यानंतर दारूच्या नशेत त्यांनी 112 हा जो कंट्रोलचा नंबर आहे त्या नंबरवरती फोन केला आणि त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना उडून लावील अशी धमकी देत हा फोन जो आहे तो कट केला। त्यानंतर या नंबरवरती फोन केल्यानंतर फोन ज्या ठिकाणाहून येतो त्याचं लोकेशन जे आहे ते कंट्रोल रूमला मिळतं। या हे लोकेशन ट्रेस करून पोलिसांनी राजेश आगवणे याला ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा तो दारूच्या नशेत असल्याचं समोर आलं आणि त्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण झालं होतं आणि त्यातून त्याने अशा पद्धतीने फेक कॉल करून मुख्यमंत्र्यांना उडवण्याची धमकी दिलेली आहे। त्याला वारजे पोलिसांनी अटक केलेली आहे। तो मुंबईमध्ये वॉर्ड बॉयचं काम करत असल्याची ही प्राथमिक माहिती जी आहे ती मिळाली आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो वारजे पोलीस करत आहेत। त्याच्याकडे चौकशी जी आहे ती केली जाते। त्याच्या परिवारातले जे काही लोक आहेत त्यांची सुद्धा चौकशी वारजे पोलिसांकडून सुरू आहे। तृप्ती, अश्विनी, अटक करण्यात आलेली व्यक्तीची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? म्हणजे धमकी देण्यापर्यंत जर हिंमत होत असेल तर ही व्यक्ती गुंड प्रवृत्तीची होती का, असाही एक प्रश्न निर्माण होतोय। तृप्ती, अजून ती कुठलीही माहिती जी आहे ती मिळालेली नाही। मात्र प्राथमिक माहिती जी मिळालेली आहे ती दारूच्या नशेमध्ये त्यानं हे कृत्य केलेलं आहे। त्याच्यावरती कुठले गुन्हे जे आहेत ते रजिस्टर आहेत का याची सुद्धा चौकशी पोलिसांमार्फत करण्यात येते। पुणे क्राईम युनिट जे आहे त्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेण्याची कारवाई केली आणि आता क्राईम युनिट त्यासोबत वारजे पोलीस जे आहेत या सगळ्या घटनेचा तपास करत आहेत। निश्चितच अश्विनी, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। पुढील त्याची चौकशी देखील सुरू करण्यात आलेली आहे। व्यक्ती नेमकी कोण आहे याची पार्श्वभूमी तपासली जाते आहे।